नमस्कार, मी महादेव अमन, आपण पाहता तेज वार्ता न्यूज नेटवर्क। आमदार रोहित पवार हे जामखेड तालुक्याचा दौरा करत असताना आमचे प्रतिनिधी नासिर पठाण यांनी विचारलेल्या प्रश्नासंदर्भात आमदार रोहित पवार उत्तर देताना म्हणाले की राष्ट्रीय महामार्ग हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे। या रस्त्याच्या परिस्थितीवरून भाजपाने जे आंदोलन केले ते केंद्र भाजपाच्या विरोधात आहे हेच खरी आश्चर्याची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी भाजपाच्या आंदोलनावर केली। भाजपा युवा मोर्चाच्या वतीने जामखेड नगर रस्त्यावरील खड्ड्यामध्ये एरंडाचे झाड लावून आंदोलन करून खड्डे न बुजवल्यास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला होता। यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी हे उत्तर दिले। मला या बाबतीत आश्चर्य वाटते, भाजपचं झालंय असं की कुठल्याही गोष्टीचा अभ्यास न करता त्या ठिकाणी ते आंदोलन करतात। आता ज्या रोडच्या खड्ड्याच्या परिस्थितीबद्दल त्यांनी आंदोलन केलं, तो रोड नॅशनल हायवेचा केंद्र सरकारच्या अंतर्गत येतो। त्याच्यासाठी गडकरी साहेबांनी स्वतःहून व पवार साहेबांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर खास बाब म्हणून आपल्या मतदारसंघासाठी इथं असलेल्या लोकांच्या हितासाठी त्यांनी 350 कोटी रुपये या नॅशनल हायवेसाठी दिले आणि ते जे काय प्रक्रिया आहे, टेंडर आहे, ते आता टेक्निकल बिड ओपन झाले, फायनान्शियल बिड काही दिवसात ओपन होईल। पण भाजपच्या लोकांनी भाजपच्या केंद्र भाजपच्या विरोधात आंदोलन केलं हेच खरं आश्चर्याची गोष्ट आहे। पण मी एक गोष्टीचा निषेध करतो की ज्या विभागाच्या मंत्र्यांनी म्हणजे गडकरी साहेबांनी इथल्या लोकांच्या हितासाठी व साहेबांशी चर्चा केल्यानंतर मदत केली, त्या विभागाच्या विरोधात जर भाजपने आंदोलन केलं असेल तर त्या आंदोलनाचा मी गडकरी साहेबांच्या वतीने व त्यांच्या डिपार्टमेंटच्या वतीने आणि इथं असलेल्या राष्ट्रवादी व लोकांच्या वतीने निषेध करतो। नमस्कार, मी डॉक्टर शरद नामदेव मोहरकर, मोहरकर हॉस्पिटल येथे कन्सल्टंट फिजिशियन म्हणून कार्यरत आहे। आपल्या हॉस्पिटलमध्ये मेंदूचे विकार, त्याचबरोबर हृदयविकार, पोटाचे विकार, त्याचबरोबर विषबाधा, सर्पदंश या सर्व गोष्टीवरती ट्रीटमेंट केली जाते। हे हॉस्पिटल ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे आष्टी परिसरातील कुठल्याही गावामधून 15 मिनिटाच्या अंतरावर आहे। नमस्कार, मी डॉक्टर रुपाली मोहरकर, माझा MD पॅथॉलॉजी झालेला आहे। अत्याधुनिक सुविधा असलेली आष्टी तालुक्यातील ही सर्वप्रथम पॅथॉलॉजी लॅब आहे।